मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरून काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. पाहूया या संदर्भातली महत्त्वाची बातमी. अजित पवारांनी जेवणाचा विषय छेडल्यानंतर तुम्ही काळजी करू नका, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ म्हणजे न भीता येऊ अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जलभूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आणि पोलाद साहेब म्हणाले की कोरोनामुळे काहीतरी जमलं नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, कोरोनाची भीती बाळगू नका, आम्ही तुमच्याकडे येऊन सोबळावती येऊ. आणि सोबळाचा तो असं असं नका समजू, म्हणजे न भीता तो उद्या परत जेवणावर आघाडी भी काढली तसं काही नाहीये. हा एक गंभीरचा भाग आहे, पण हे खरोखर महत्वाचं आहे. हा उल्लेख मी गमतीने का केला की ह्या पारितोषिक विजेत्यांचं महत्व त्यात दडलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ग्रामपंचायतीनं आता प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे. राजापूर तालुक्यातील विलय ग्रामपंचायतीनं रिफायनरी समर्थनार्थ ठराव केलाय. पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलं जाणार आहे. राजापूरच्या तहसीलदारांकडे या पाठिंब्याचा ठराव सुपूर्द करण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गाच्या नवीन काँक्रीटीकरणाच्या कामाला तडे गेलेत. पोलादपूर इथं कशेडी घाट सुरू होण्यापूर्वी चोळई गावाजवळ कोकणाकडे जाणाऱ्या लेनवरती हे तडे गेले. 4 महिन्यांपूर्वीच या रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यात आलं होतं, त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेनं केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू आहे. यात विशेषतः जीन्स वॉश कारखाने, बॅटरीतून शिसं वेगळं करणाऱ्या कारखान्यांचा समावेश आहे. मलंगगड परिसरातील कुंभारली करवले गावात मोकळ्या जागेवरती काही स्थानिकांनी हे कारखाने सुरू केलेत. ग्रामसेवक आणि तलाठी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. वाहन चालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी एक्सप्रेस वे वरती 203 CCTV बसवले जाणार आहेत. त्यासाठी MSRDC ने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. नियम न पाळणं आणि वाढत्या अपघातांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मदतीसाठी 36 वाहनं आणि अद्ययावत यंत्रणाही बसवणार आहे. वाहनांचा क्रमांक ओळखणारी स्वयंचलित यंत्रणा सुद्धा यात असेल. मावळ तालुक्यात सध्या बिबट्याच्या एका कुटुंबाचा मुक्त वावर सुरू आहे. एक मादी आणि तिचे 2 बिबटे वाड्या वस्त्यांवरती फिरतायत. सांगवडे गावातील CCTV या बिबट्यांचा मुक्त संचार कैद झालाय. मावळ वनविभाग याबाबत गंभीर नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. घरादारासमोरील पाळीव प्राण्यांचा जीव धोक्यात आहे, नागरिकही बिबट्यांमुळे दहशतीखाली आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे